की आता एकमेव शिवसेनेचे मंत्री जिल्ह्यात आहेत, त्यांच्या तर पदरात पडणार नाही ना निर्णय सिद्ध सांगितलं. ठीक आहे, चलो. असं आहे की एक नाना पटोले असं म्हणाले की आता आम्ही 288 मतदारसंघात तयारी करतोय लढणार. बरोबर आहे. नाना पटोलेंनी जे सांगितलं त्यांची वाढलेली ताकद किंवा त्यांचे आलेले निवडून आलेले खासदार या बेसवर पक्ष वाढवण्याचा अधिकार निश्चित त्यांना आहे. ज्यांनी त्यांची पालखी वाहिली होती, त्यांच्या पालखीचे जे खांदेकरी होते त्यांनी आता त्यांची पालखी घेऊन पुन्हा जावं. ते 288 मतदारसंघामध्ये निवडणूक लढवतील आणि विजय हा त्यांचा हो का पराजय हो हे पालखीचे भुई जे असतील त्यांना फक्त आता तेवढंच काम राहिलेलं आहे. म्हणून तुम्ही काय केलं, काय कमवलं, काय गमवलं, आताही जर उभाटा गटाच्या लोकांनी विचार केला नाही तर भविष्यामधलं चित्र हे तुम्हाला पालखी वाहण्यापासून रोखणार नाही. म्हणून आताही वेळ गेलेली नाही. त्यांनी पुन्हा या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळं उभाटाचं काय नुकसान होतं याचं चिंतन मनन केलं पाहिजे. संजय राऊत काय बोलतोय म्हणून त्याच्यावर जर पक्ष चालत असेल तर पक्षाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. पालखीचे भोई कोण आहेत? उभाटा गटाचे लोक आहेत. काँग्रेसच्या पालखीचे? काँग्रेसच्या पालखीचे. आणि करावं लागेल. भाऊ मोठा आहे तो, मोठ्या भाऊची पालखी नाही होणार. हे छोट्यांचं कामच आहे त्यांना सांभाळून घेऊन. तुमच्याकडे कोण आहे? आमच्याकडे आम्हीच मोठे आहोत. आमचा स्ट्राईक रेटच मोठा आहे. पालखीचे भोई तुमच्याकडे? आमच्याकडे आमचा स्ट्राईक रेट मोठा आहे. आम्ही मोठेच आहोत आम्हीच मोठे भाऊ असं संजय शिश्राळ म्हणतात. महायुतीला लोकसभेला चांगलं यश मिळालं, आम्हीच मोठे भाऊ आहोत असं संजय शिसाट म्हणतात. शिंदेगड कोण आहे? शिंदेगड आमदार आहे. कोण इंडिव्हिज्युअल काय बोलणं? एकतर इथे लहान मोठे कोण बसलं नाही, मोठं कोण लहानपण मध्ये. त्यामुळे मोठ कोण आहे तो कशावर ठरवावा हे आधी म्हणत ठरवा असं मला वाटतं. दादा सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. खरं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग ह्या मतदारसंघातील प्रमुख रोजगार आहे. रखडलेला कुडाळ मालवण मधला सिवळ प्रकल्प, सिवळ आणि रिफायनरी प्रकल्प असेल, प्रकल्प दोन्ही आपल्या माध्यमातून पुढील 5 वर्षात मार्गी लागलेलं चित्र पाहायला मिळेल. रिफायनरीचा प्रश्न आणि सिवळचा 100 कोटी कलेक्ट केले होते आणि त्यामुळे हा प्रश्न निकाली काढण्यासाठी तो प्रश्न सोडवेल.